त्यांनी सगळ्या आमच्या बाजू समजून घेतल्या, कुठल्या प्रश्नाची त्यांनी काही उत्तरं दिली नाहीत, पण ह्या प्रश्नाचं निश्चितपणाने विचार केला जाईल जेणेकरून महाराष्ट्रात ज्यांना न्यायाची बाजू, ज्यांच्यावर अन्याय होत आहे आणि सामाजिक समतोल हा महाराष्ट्रात राहावा या दृष्टिकोनातून त्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून हे सगळे विषय सगळे ऐकले, त्यांनी हेही मान्य केलं की विषय जितका सोपा दिसतो तितका तो सोपा नाही आहे, आम्हाला सुद्धा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करावा लागेल आणि म्हणून त्यांनी आजपासून खऱ्या अर्थाने ही मुवमेंट सुरू करणार असं आम्हाला सांगितलेलं आहे. वाईट इतकंच मला वाटलं की राज्य मागासवर्गीय आयोगाच्या ऑफिसला मी जाऊन भेट दिली. मी अपेक्षित होतो माझी मीटिंग तिथंच व्हावी, पण ते ऑफिस 1000 square feet नसेल आणि म्हणून त्यांनी मला इथं सर्किट हाऊसला त्यांनी निमंत्रित केलं की आपण इथं या. म्हणजे राज्य मागासवर्गीय आयोगाचं ऑफिस पुण्याच्या सारख्या ठिकाणी 1000 square feet वर नाही, तर मग हा इम्पेरिकल डाटा किंबहुना जे काय सर्वेक्षण करायचं असेल, जे काय ई लायब्ररीच्या माध्यमातून असेल किंवा आर्काईव्हच्या माध्यमातून जे त्यांना स्टोअर करायचं असेल, ही म्हणजे हे स्टोअर करू शकत नाहीत. पण माझी सरकारला विनंती आहे की पहिल्यांदा तुम्हाला मागासवर्गीय आयोग हे स्वतंत्र असलं तरी तुम्ही पैसे दिल्याशिवाय हे मागासवर्गीय आयोग स्ट्रॉंग होऊ शकणार नाही आणि म्हणून मागासवर्गीय आयोग हे स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. पण सरकारला उद्या आरक्षण सरकारला म्हणण्यापेक्षा मागासवर्गीय आयोगाला सुद्धा काही रिकमेंड करायचं असेल सरकारला, ह्यांना आरक्षण द्या, ह्यांना आरक्षण देऊ नका, ह्या आयोगाकडेच इन्फ्रास्ट्रक्चर नसला तर ते काम कसे करणार? आयोगाने मुवमेंट आज स्टार्ट केली म्हणजे लगेच काही गोष्टी होतात असं नाही आहे, आणि ते करून घ्यायचं असेल तर सरकारने ताबडतोब त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर किंवा तो ऑफिसचा असेल, ऑफिसचे जागेचा विषय असेल, फंडचा विषय असेल, किंबहुना जे काही लागतील त्यांनी युद्ध पातळीवर सरकारने त्यांना मदत करायला पाहिजे. त्याशिवाय ह्या इम्पेरिकल डाटा असेल किंबहुना अनेक गोष्टी असतील त्याचा काही अर्थ होणार नाही. उशीर झालाय का? आणि त्यांनी हे सगळे माझे प्रश्न सगळे समजून घेतले, दुर्दैव म्हणजे हेच प्रश्न मी तुमच्याकडे काय देऊ शकत नाही, देऊ सुद्धा शकतो ते काय एवढं काही लपवण्यासारखं काहीच नाही. म्हणजे अनेक प्रश्न आहेत, म्हणजे आता कुणबी मराठा समाजाला कुणबी आणि मराठा हा एकत्र आहे सरसकट देता येते काही नाही, किंबहुना 83 आहे जिथं पूर्वी कुणबी मराठा मराठा कुणबी मराठा होतं, मग 108 नावी नाभिक होतं, माळी समाजमध्ये फुलमाळी वनमाळी सावतामाळी, तेली समाजात तेलवन मराठे तेळी मराठे तराने तेली लिंगायत तेली, हे सगळे छोटे छोटे असे उदाहरणं मी सगळे त्यांना दिले, ते आपण ह्याच्यात घेऊ शकतो का? ह्याच्यावर सुद्धा ते सगळे चर्चा केली, रोहिणी आयोगाच्याबद्दल चर्चा केली, आपण सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला सामाजिक मागास सिद्ध केलेलं नाही आहे म्हणजे आम्हाला फॉरवर्ड क्लास केले, ते आत्ताच्या ह्याच्या सगळं ह्याच्यात आपल्याला जर उभी आपल्याला अनेक आपल्याला आरक्षण मिळवायचं असेल ते लागू होणार का नाही, असे एकंदरीत सगळ्या चर्चा केल्या. मी एका मिनटाच्या सगळ्या गोष्टी सांगू शकणार नाही, पण ह्या सगळ्या त्यांनी गोष्टी ऐकून घेतल्या आणि त्याच्यावर त्यांचं काय बंधनकारक नाही, आम्हाला त्यांना बंधनकारक नाही, त्यांनी उत्तर द्यावं, पण त्यांनी सगळे आपली चर्चा ऐकून घेतली. काल सीएमने पत्र देताना असं म्हटलंय की मराठा जात नाही तर मराठा कम्युनिटी असा उल्लेख केलाय, त्याचं समाजले पण मागासले पण तुम्ही तपासा, ऑलरेडी 9-6 जाती अशा आहेत त्यांना मागासले पण देऊन ओबीसीत इन्क्लूड केले, तर तायवड्यांचे जे माजी सदस्य आहेत त्यांचं म्हणे की त्यांचं पुन्हा मागासले पण तपासू नका, त्यांना तसंच राहू द्या. नाही आता हे डिटेल्ड सगळी चर्चा त्यांच्या पुढे जे काही पत्र दिलं असेल ते अभ्यास करतील, त्याच्यावर ते चर्चा करतील आणि त्याच्यावर ते बोलतील. त्यांना फ्री हँड दिलेलं आहे पूर्वीचं जे मागासवर्गीय आयोग होतं आणि आत्ताचं मागासवर्गीय आयोगमध्ये एक निश्चित फरक आहे की त्यांनी मला स्वतः बोलून दाखवलं की आम्हाला पूर्ण फ्री हँड दिलेलं आहे सगळा डाटा गोळा करण्याच्या दृष्टिकोनातून आणि सरकारची जर त्यांना मदत लागली इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टिकोनातून
तर आम्ही चांगल्या पद्धतीने हा सगळा डेटा सरकारच्या पुढे ठेवू शकतो. सुप्रीम कोर्टाचे आरक्षण टिकलं होतं गेल्या वेळेस, त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलं आणि त्यामध्ये जे काही त्रुटी होत आहे एमजी गायकवाडा हॉलमध्ये त्या दुरुस्त करण्यासाठी एक पत्र आयोगाला दिलंय त्यांनी. नाही, आम्ही सुद्धा ते सगळे मुद्दे नमूद केलेले. एक तर तो कुणबी व मराठा कुणबी हे एकच आहेत आणि सरसकट देता येते का हा प्रश्न आम्ही त्यांना पुढे मांडला. दुसरा 83 क्रमांकमध्ये कुणबीचे तत्सम व पोटजात म्हणून जसं पूर्वी घातले होते म्हणजे मराठा कुणबी कुणबी मराठा कॉमा करून तुम्ही मराठ्यांना देऊ शकता का. जसं उदाहरण ते पूर्वी नावी नावी नाभिक ह्यांना दिलं होतं किंवा माळी समाजामध्ये फुलमाळी वन वन माळी सावतामाळी दिलं होतं. असे हे सगळे महत्त्वाचे जे पॅरल गोष्टी आहेत सिमिलर गोष्टी आहेत हे मग इथं तुम्ही ॲड करू शकता हा प्रश्न मी त्यांना सांगितला. मग मराठा समाज मागास सिद्ध करण्यासाठी गायकवाड आयोगाने जे पुरावे दिले होते ते याचे आपण कारणे ते तपासलेत का, ते कारणे कोणती. असं मागा जे आपलं सुप्रीम कोर्टनी आपलं आरक्षण उडवलं होतं आपल्याला सामाजिक मागास सिद्ध नाही असं त्यांनी दाखवलं, त्याच्यात तुम्ही अभ्यास केला का, क्युरिटी पिटिशनसाठी तुमची तयारी आहे का, क्युरिटी पिटिशनसाठी आम्ही तुम्ही पुढं कसं जाऊ शकता, त्याच्याबद्दल आम्ही ते सगळे प्रश्न मांडले त्यांच्या पुढं. मग ते पूर्वीचे सगळे भाषांतर झालं नव्हतं, अनेक त्रुटी आहेत, त्या त्रुटी तुम्ही सरकारच्या माध्यमातून करून घेणार आहे का तुम्ही करणार आहात का. म्हणजे ते हजार पाणी काहीतरी हे झाले नव्हते. शेवटचा मुद्दा शेवटचा म्हणजे अनेक मुद्द्यापैकी अनेक मुद्दा त्यांना म्हटलं की मी जे मी स्वतः मी 105 व्या घटना दुरुस्तीत मी बोललो होतो की अपवादात्मक परिस्थिती एक्स्ट्रॉर्डनरी सिच्युएशन असामान्य परिस्थिती इथं तर इंदिरा साने म्हणते की तुम्ही 50% तुम्हाला जाता येत नाही, मग राज्याला अधिकार दिलेत म्हणतात, मग त्या अधिकारला काही अर्थ राहत नाही ना. मग ते एक्स्ट्रॉर्डनरी सिच्युएशन निर्माण करायची असेल तर इंदिरा साने हे झाली काही 96 मध्ये 95 मध्ये काही निकाल लागला तो आज काही लागू होऊ शकतो का. आज परिस्थिती बदलली आहे महाराष्ट्रात, तशी काही परिस्थिती राहिली नाही जसं ते दूरवरण दुर्गम म्हणतात किंवा फार फ्लंग अँड रिमोट म्हणतात तसं राहिलं नाही आहे. मग त्यावेळीचा पॉईंट इंदिरा सानेचा आज कसा लागू होणार. तर आणि तुम्हाला जर 50% आजसुद्धा द्यायचं असेल जसं मी मगाशी म्हटलं ते 83 क्रमांक हे घेतलं ते तुम्ही कसं देऊ शकता का. ह्याच्यावर सगळी एकंदरीत सगळे हे सगळे समाजाचे हे माझे प्रश्न नाहीत, हे सगळे समाजाचे प्रश्न मी तिथं मांडायचा प्रयत्न केला आहे. किंबहुना आता क्युरिटी पिटिशन ज्यावेळी पुढे येणार तिथं म्हणजे 50 तिथं आपण ज्यावेळी मांडणी केली की आम्हाला प्रोपोर्शनल टू पॉप्युलेशन हे 100% दृष्टीकोनातून घ्यायला पाहिजे, पण सर्वोच्च न्यायालयाने काय केलं हे 48% धरलं आणि ते उडलं. तर ह्याची मांडणी आता तुम्ही व्यवस्थित करणार आहे का. किंबहुना क्युरिटी पिटिशन जर टिकलं नाही तर पुढं का, पुढं काय, तर तुम्हाला परत एकदा सामाजिक मागास सिद्ध करावा लागेल का. तर त्याच्यावर सुद्धा ती अशी सगळी सगळे असे प्रश्न मांडले. हे भोसले समितीचे काही त्रुटी असतील ते तुम्ही इन्क्लूड करू शकता. हे सगळे एकूण एक हे माझे प्रश्न आहेत, परत एक वेळोवेळी मी का सांगायला लागलेले जे समाजाचे सगळे प्रश्न आहेत हे सगळे त्यांच्या पुढं मांडलेले आहेत आणि त्यांनी सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने ऐकून घेतलं. तुमचा मुद्दा एकदम आंदोलन इतकं तीव्र झालेलं असताना ही बैठक घेण्याची सूचना मुख्यमंत्री करतात, तुम्हाला वाटतं की ऐनवेळी काही होऊ शकेल. तुमचा मुद्दा एकदम रास्त आहे. त्यांचं म्हणणं सुद्धा तेच आहे की मुख्यमंत्र्यांना आम्हाला पत्र आलं आहे म्हणून आमची मुवमेंट सुरू करतोय, पण त्यांनी हेही स्पष्ट केलेलं आहे हे सगळं जर करायचं असेल तर पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर दिल्याशिवाय पूर्ण यंत्रणा दिल्याशिवाय शासकीय यंत्रणा दिल्याशिवाय आम्हाला शास्त्रोक्त पद्धतीने हे करता येणार नाही. आणि आता तो कालावधी त्यांनी ठरवायचा आहे, हां त्यांनी ठरवायचं आम्ही किती मेहनत करू शकतो, 15 दिवसात करू शकतो, मेहनत करू शकतो 2 महिन्यात करू शकतो, 3 महिन्यात करू शकतो, ते मला सांगता येणार नाही. ते त्यांनी सरकारला सांगायला पाहिजे की आम्ही एवढ्या दिवसात करू शकतो, पण त्यांनी एक लाईन क्लिअर केली की आम्हाला पूर्णपणे इन्फ्रास्ट्रक्चर मग तो पैशाचा फंडचा असेल मग तो फंडचा असो असा पाहिजे की डायरेक्ट त्यांना पैसे खर्च करता यायला पाहिजे असे द्यायला पाहिजे, नाही तर तुम्ही परत टेंडरिंग करा हे करा त्यात 20-25 दिवस जायचे तसं जसं रायगडला मला त्रास होतो. तर तसं काही होऊ नये तर फ्री हँड त्यांना द्यावं, जसं फ्री हँड त्यांना आत्ता दिलेलं तर पूर्वीच्या आयोगापेक्षाही जास्त त्यांना फ्री हँड आहे, पण या सगळ्या गोष्टीचं फ्री हँड त्यांना द्यायला पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चर
हा परत मी वेळोवेळी म्हणालो अगदी इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही त्यांना दिल्याशिवाय काही ह्यातनं मार्ग लागत नाही. एकूण प्रोसेस ही खूप वेळ खाऊ आहे असं साधारणपणे लक्षात येतं. म्हणजे आता आयोगाचं कामकाज, क्युरेटिव्ह पिटिशन, त्यानंतर राज्य सरकारनं घ्यायची भूमिका, त्या सगळ्या गोष्टी आहेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये दरंगे पाटलांनी पुन्हा जो अल्टिमेटम दिलाय 22 डिसेंबरचा, एका बाजूला 24 डिसेंबरचा, कसा खरोखर नाही. आता दरंगे पाटलांचे सरकार ते त्यांच्याशी बोलत असतील, मनोज बोलत असेल त्यांच्याशी, निश्चितपणे काही ती चर्चा चालू असेल असं मला वाटते. पण मला जितकं माहीत आहे, जे मी मागासवर्या वेळेला आता भेटलो, अध्यक्ष भेटलो, त्यांच्या समितीच्या सगळ्या सदस्यांना भेटलो, त्यांचं एकच मागणी आहे, आम्हाला जर रिझल्ट ओरिएंटेड दृष्टिकोन काम करायचं असेल तर आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर द्या, त्याला वेळ लागेल, इन्फ्रास्ट्रक्चर द्या, एवढंच त्यांनी सांगितलेलं आहे. आता तो वेळ लागेल हे मी सांगू शकणार नाही ना. हा हे नाही नाही ते आता ते मग ते मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे. मनोज जरांगे पाटील आणि सरकार काहीतरी चर्चा करत असणार आहे. सरकारच्या वतीने सुद्धा लोक त्यांच्याशी बोलत असतील. आणि आमचं एवढंच इच्छा आहे की ह्या गरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे. आता मार्ग काहीतरी काढावा लागेल ना. पण दुसऱ्या बाजूने जरंगेच्या डेडलाईनचं काय, ते नेहमी अल्टिमेटम देतात, याच्यावर टीका कर, त्याच्यावर टीका कर, सगळं समाजात तेढ निर्माण होते. मनोज जरांगे पाटील आणि सरकार हे बोलायला लागलेले. संभाजी शाहू छत्रपतींची भूमिका ही राहील की मी शिवाजी महाराजांचा आणि शाहू महाराजांचा वंशज असल्यामुळं की सामाजिक समतोल हा राहायला पाहिजे. मराठा ओबीसी हे सुखाने नांदायला पाहिजेत. त्यांच्यात भांडणं होण्यास शेवटी संध्याकाळी एकत्र हे सगळे बसणार, सगळे समाजाचे लोक एकत्र बसणार, त्यावेळी माझं तुझं करण्यापेक्षा सगळ्यांना न्याय तिथं मिळायला पाहिजे. आणि ह्या गरीब मराठ्यांच्यावर सुद्धा जो अन्याय झालेला आहे तीसुद्धा बाजू समजून घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी मला आजही वाटते की मागासवर्गीय आयोगाची जबाबदारी फार महत्त्वाची आहे. आणि ती ज्यांना जबाबदारी पार पाडायची असेल तर शासनाने तशी यंत्रणा द्यायला पाहिजे. नुसतं मागासवर्गीय आयोगाला राईट्स दिले, मागासवर्गीय आयोगाला फ्री हँड दिला एवढं म्हणून चालणार नाही. तर तुम्हाला ती कम्पॅरेटिव्ह स्टडी असेल, पूर्ण फॅक्च्युअल स्टडी असेल, हे जर करायचं असेल त्याला पूर्ण अधिकार द्यावेत असं माझं मत आहे. हे मान्य आहे, पण मुद्दा असा आहे मराठ्यांचं सामाजिक मागासलेपण सिद्ध कसं करणार, काही प्लॅन ऑफ ऍक्शन आहे का? हे नाही, माझ्याकडे नाही आहे. त्याच्यासाठी त्यांना आपण वेळ द्यावा लागेल, कारण 4 वेळा फेटाळलं गेले ते. नाही, 4 वेळा फेटाळलं असेल, 4 वेळा नाही, 4 वेळा फेटाळलं असेल तरी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलेलं आहे, जरी आम्ही तुम्हाला तुमचं बघा मी काय म्हणतोय, जरी तुम्हाला आम्ही सामाजिक मागास म्हणून तुम्हाला तुम्ही सिद्ध करत नसाल, तुम्ही फॉरवर्ड क्लास असेल, तरीही तुम्ही मागासवर्गीय आयोगाकडे परत जाऊ शकता सामाजिक मागास सिद्ध होण्यासाठी. हे माझं रिडिंग नाही, माझं रुलिंग नाही, हे सुप्रीम कोर्टचं रुलिंग आहे. म्हणून सुप्रीम कोर्टच्या रुलिंगप्रमाणे तुम्ही परत एकदा त्यांच्याकडे जाऊ शकता आणि तुम्ही सामाजिक मागास सिद्ध होण्यासाठी हा डोर विंडो ओपन आहे.